शासकीय रेखाकला परीक्षेसाठी आजची रचना आहे, पाया व एक कोन दिला असता समभुज चौकोन काढणे। प्रश्न, 7 सेंटीमीटर पाया व 70 अंश मापाचा कोन असणारा समभुज चौकोन काढा। रचना याप्रमाणे आहे, सुरुवातीला आपल्याला 7 सेंटीमीटर बाजूचा 7 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या ठिकाणी पाया काढून घ्यावा लागेल। या पायाला आपण या ठिकाणी BC असं नाव देऊया आणि पायालगतचा एक कोन दिलेला आहे या ठिकाणी 70 अंश मापाचा। हा 70 अंश मापाचा कोन B या ठिकाणी पायालगतचा कोन काढून घेऊया। 70 अंश या ठिकाणी 10, 20, 30, 40, 50, 60, 70 बिंदू बी आणि मिळवलेला हा बिंदू आपण या ठिकाणी जोडून घेऊया। या ठिकाणी 70 अंश मापाचा कोन आपण काढलेला आहे। समभुज चौकोन आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलेला आहे। समभुज चौकोन म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान मापाच्या आहेत, म्हणजेच प्रत्येक बाजू ही BC एवढ्या अंतराची आहे। BC किती अंतराची आहे? 7 सेंटीमीटर। ही 7 सेंटीमीटर लांबीची BC बाजू काढल्यानंतर आपण BC एवढा अंतर कंपास मध्ये घेऊया। या C बिंदूपर्यंत खात्री करायची व्यवस्थित, एवढा अंतर कंपास मध्ये घेतल्यानंतर या कोणाच्या दुसऱ्या बाजूवर या ठिकाणी आपण कंस केला, याला आपण A असं नाव देऊ। आपल्याला 3 बिंदू मिळालेले आहे चौकोनाचे, A, B आणि C। आपल्याला चौथा D बिंदू मिळवायचा आहे, म्हणजेच तो सुद्धा ज्याप्रमाणे बाजू बिंदू B पासून A हा 7 सेंटीमीटर अंतरावर आहे, त्याचप्रमाणे तो A पासून सुद्धा 7 सेंटीमीटर अंतरावर असेल, म्हणून या ठिकाणी एक कंस काढून घेऊया। आणि C बिंदूपासून सुद्धा तो बरोबर 7 सेंटीमीटर अंतरावर असेल, कंपासमध्ये 7 सेंटीमीटर अंतर आहे, हे पहा, खात्री करा 7 सेंटीमीटर अंतर आहे। अशा रीतीनं बिंदू A केंद्र मानून या ठिकाणी एक कंस काढून घेतला आणि C केंद्र मानून त्याला दुसरा छेदणारा कंस केला त्याच अंतराने, आणि मिळालेल्या बिंदूला आपण या ठिकाणी D असं नाव देऊया। त्यानंतर CD ही जोडून घेऊ आणि AD हा सुद्धा आपण या ठिकाणी जोडून घेऊ। अशा रीतीने या ठिकाणी पाया BC बरोबर 7 सेंटीमीटर आणि एक कोन B बरोबर 70 अंश दिला असता चौकोन AB, C, D हा समभुज चौकोन या ठिकाणी आपण काढलेला आहे।